मी डॉक्टर नैना गुरनुले, SCS गर्ल्स ज्युनियर कॉलेज पाचपावली नागपूर। मागील काही भागांमध्ये आपण अंतिम लेखांचे प्रारूप, त्यावरील उदाहरण हे आपण बघितलेले आहेत आणि त्यावरील आपण 3 ते 4 उदाहरण समजून घेतले आहे। आणि आजच्या भागामध्ये आपण परीक्षा सूचीमध्ये जर भागीदारांचा चालू खाते दिले असेल, चालू लेखा दिला असेल, त्याचा आधिक्य दिलं असेल चालू लेख्याचं, तर ते उदाहरण कसं सोडवायचं ते आज आपण समजावून घेणार आहोत। आज आपण भागीदारीची अंतिम खाते यामध्ये परीक्षा सूचीमध्ये चालू लेख्याचं आधिक्य दिलं असेल तर उदाहरण कसं सोडवायचं ते बघणार आहोत। इथे तुम्हाला दिसत आहे मेसर सुदर्शन ट्रेडर या भागीदारी संस्थेत राम आणि कृष्ण। इथे एक लक्षात घ्यायचं आहे तुम्हाला की 3:2 दिलेला आहे, हे तुम्हाला इथे सम प्रमाणात लक्षात घ्यायचं आहे। इथे प्रिंटिंग मिस्टेक आहे आणि पुढील उदाहरण हे जे आहे ते आपल्याला जेव्हा शुद्ध नफा येईल तेव्हा तो सम प्रमाणात वाटून घ्यायचा आहे, हे जरा लक्षात घ्यायचं आहे। इथे तुम्हाला 3:2 न लक्षात घेता सम प्रमाणात। आता नेहमीप्रमाणे पूर्ण गणित आपल्याला काय करायचं आहे, वाचून घ्यायचं आहे, आपली नेहमीची पद्धत। आणि ते वाचताना तुम्हाला लक्षात येत आहे की इथे भांडवल दिलं आहे राम आणि कृष्ण या भागीदारांचं, तर चालू खाते सुद्धा दिलं आहे राम आणि कृष्णाचं इथे आपल्याला दिसत आहे। तर अशा वेळेला काय करायचं आहे, आपल्याला याची आखणी जी आपण करतो, आपली आखणी काय असते, व्यापार लेखा, नफा तोटा खाते, नफा तोटा लेखा आणि भागीदारांचा चालू खाते आपल्याला जे आहे ते याच्यामध्ये ऍड करायचं आहे। म्हणजे आता जे आपण लेखे तयार करू, पहिला आपला होईल व्यापार लेखा, दुसरा नफा तोटा लेखा, तिसरा भागीदारांचे चालू लेखा आणि चौथं जे आहे ते स्थिती विवरण। अशा प्रकारे तुम्हाला आखणी करून घ्यायची आहे आणि त्यानंतर गणिताला सुरुवात करायची आहे। गणिताची सुरुवात जी आहे की कुठून करतो आपण, समायोजनेपासून। तर पहिली समायोजना आहे इथे की 31 मार्च 2019 रोजी शिल्लक असलेला मालसाठा ₹38,000। आता इथे शिल्लक असलेला मालसाठा ही आपली आता प्रत्येक उदाहरणामध्ये हे राहणारच आहे सवरण स्कंध। आणि त्याची आता तुम्हाला अगदी पाठ झाली असेल की पहिली नोंद जी आहे ती व्यापार लेख्याच्या जमा बाजूला लिहितो आपण, व्यापार लेख्याच्या जमा बाजूला 38,000। आणि दुसरी नोंद जी आहे ती स्थिती विवरणाच्या संपत्ती बाजूला सवरण स्कंध 38,000। इथे आखणीमध्ये आपण जे आहे हा अशा प्रकारे आपण चालू लेख्याची आखणी तुम्ही कराल। दुसरं जे आहे, रामला वार्षिक ₹6,000 वेतन तर कृष्णाला निव्वळ विक्रीवर 3% कमिशन मिळण्याचा अधिकार आहे। इथे आपण बघा स्थिर पद्धतीने भांडवल जे लेखे तयार केले होते त्यामध्ये मी तुम्हाला भागीदारांचा चालू लेखा कसा तयार करायचा होता तो शिकवला होता, तर त्याचा आता इथे या गणितामध्ये आपल्याला उपयोग करायचा आहे। भागीदारांचा चालू लेखा तयार करायचा आहे आणि इथे आता हे जे रामला वार्षिक म्हणजे पूर्ण वर्षभराचं वेतन आपल्याला काढून दिलेलं आहे, तर रामचे वार्षिक वेतन जे आहे समायोजनेनुसार याच्या 2 नोंदी होतात। एक जी आहे ते नफा तोटा लेख्याच्या नावे बाजूला आपण लिहिणार आहे रामचे वेतन 6,000। ठीक आहे, रामचे वेतन भागीदारी संस्थेचा खर्च आहे म्हणून नफा तोटा लेख्याच्या नावे बाजूला रामचे वेतन 6,000। आणि दुसरी नोंद जी आहे जे आपण भागीदारांचा चालू लेखा तयार केलेला आहे त्यामध्ये जमा बाजूला वेतन लेखा आणि कोणाचं वेतन आहे ते रामचं, म्हणून रामच्या कॉलम मध्ये 6,000 आपल्याला नोंद करायची आहे। याला याचं सविस्तर आपण भागीदारांची ओळख नंतर भांडवल पद्धती जी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चालू लेखा हा व्यवस्थितपणे समजून दिला आहे। तर म्हणून भागीदारांच्या चालू लेख्यामध्ये भागीदारांचं जे वेतन आहे वेतन लेखा रामचं वेतन आहे म्हणून रामच्या कॉलम मध्ये 6,000 आपण लिहिलेले आहे। नंतर म्हटलंय कृष्णाला निव्वळ विक्रीवर 3% कमिशन कशावर काढायचं आहे, निव्वळ विक्री। तर परीक्षा सूचीमध्ये विक्री बघायची कुठे दिलेली आहे,
विक्री दिलेली आहे 2,08,000। तर 2,08,000 जे आहे त्यावर तुम्हाला काय करायचं आहे, 3% कमिशन वर्किंग नोट मध्ये काढून दाखवलेला आहे तुम्हाला की 2,08,000 वर 3% किती येतं। तर आता याच्यामध्ये कृष्णाला कमिशन जे आहे याची नोंद जी आहे ती नफा तोटा लेख्याच्या नावे बाजूला जाते, नफा तोटा लेख्याच्या नावे बाजूला कृष्णाचे कमिशन 6,240। 6,240 कसे आलेले आहेत, तर विक्री जी तुम्हाला दिलेली आहे त्यावर 3% आपण हे कमिशन काढलेलं आहे। वर्किंग नोट मध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे कृष्णाचे विक्रीवर कमिशन 3%, 2,08,000 × 3/100 केले किती आले, 6,240। याची एक नोंद आपण कुठे केली आहे, नफा तोटा लेख्याच्या नावे बाजूला। आणि दुसरी नोंद जी आहे ती भागीदारांचा चालू लेखा आहे त्याच्या जमा बाजूला कमिशन लेखा। कुणाला कमिशन मिळाला आहे, कृष्णाला, तर कृष्णाच्या कॉलम मध्ये 6,240। त्यानंतर भांडवलावर वार्षिक 5% दराने व्याज आकारायचं आहे आपल्याला, समायोजनेमध्ये दिलेलं आहे। तर दोन्ही भागीदारांचं भांडवल किती आहे ते बघायचं आपल्याला। राम आणि कृष्णाचं भांडवल इथे दिलेलं आहे 1,60,000 आणि 80,000। या दोघांवरही आपल्याला प्रत्येकी काय 5% व्याज आकारायचं आहे। आता ही जी याची नोंद जी आहे ती एक नोंद आहे ती नफा तोटा लेख्याच्या नावे बाजूला होते आणि दुसरी नोंद भागीदाराच्या चालू लेख्याच्या जमा बाजूला होत असते। तर सगळ्यात पहिले मी वर्किंग नोट मध्ये तुम्हाला दाखवते आपण कसं कॅल्क्युलेशन केलेलं आहे। इथे भांडवलावर व्याज वार्षिक 5% दराने, आता रामचे भांडवलावर व्याज, रामचं भांडवल 1,60,000 आहे, त्याच्यावर 5% किती आलं, 8,000। आणि कृष्णाचे भांडवलावर व्याज 80,000 भांडवल आहे कृष्णाचे, त्याच्यावर 5% किती आलं, 4,000। म्हणजे रामचं भांडवलावर व्याज 8,000 आणि कृष्णाचे भांडवलावर व्याज 4,000, याची दोन नोंदी करायच्या। तर पहिली नोंद जी आहे ती नफा तोटा लेख्याच्या आपण इथे नावे बाजूला भांडवलावर व्याज किती आहे रामचं 8,000 आणि कृष्णाचं 4,000, दोघांची बेरीज बाहेर आली 12,000। आणि दुसरी नोंद जी आहे ती भागीदाराचा चालू लेखा, इथे भांडवलावर व्याज लेखा रामचं कॉलम मध्ये 8,000, कृष्णाच्या कॉलम मध्ये 4,000। त्यानंतर यंत्र व संयंत्र सामग्रीवर वार्षिक 5% दराने घसारा आकारा झाला या अगोदर आपल्याला, आणि तुम्हाला अगदी माहिती पण झालेला आहे, पाठ झालं असेल की संयंत्र आणि यंत्र सामग्रीवर घसारा म्हणजे पहिले परीक्षा सूचीमध्ये बघून घ्यायचं यंत्र संयंत्र किती दिलेलं आहे। या ठिकाणी 63,000 तुम्हाला दिलेलं आहे। एक नोंद जी आहे ती संपत्ती बाजूला होईल आहे आणि त्याच्या घसाऱ्याची पहिले आपण यंत्र संयंत्र 63,000 संपत्ती बाजूला लिहिणार आणि त्यावर जो आपण 5% घसारा काढू तो त्यातून मायनस करणार आणि जो घसारा येईल त्याची दुसरी नोंद जी आहे ती नफा तोटा लेख्याच्या नावे बाजूला होईल आहे। तर इथे टिक करायचं आणि हे संपत्ती बाजूला घेऊन द्यायचं 63,000 आणि त्यानंतर ही घसाऱ्याची नोंद आपण करू। इथे स्थितीमध्ये संपत्ती बाजूला यंत्र व संयंत्र 63,000 मायनस घसारा 5% किती काढलेला आहे 3,150। मग यातून मायनस केल्यावर बाहेर आले 59,850। आता घसाऱ्याची दुसरी नोंद होईल आहे नफा तोटा लेख्याच्या नावे बाजूला। इथे नफा तोटा लेख्याच्या नावे बाजूला यंत्र व संयंत्रावर घसारा 3,150। पुढे एका ग्राहकाकडून येणे असलेले 3,000 वसूल होण्याजोगे नाही, म्हणजे आपल्याला जे रुंको कडून पैसे येणार असतात ते काय आहे, वसूल होणार नाही, म्हणजे आपला काय आहे ते बुडी कर्ज आहे। म्हणून मग ग्राहक म्हणजे कोण, ज्यांच्याकडनं आपल्याला पैसे घ्यायचे आहे। तर
त्याच्याकडून ते वसूल होण्याजोगे नाही, म्हणजे काय आहे ते बुडीत आहे। तर याला काय म्हणता येईल आपल्याला, बुडीत कर्ज, वसूल होण्याजोगे नाही। तर हे 3000 काय दिलेले आपल्याला, बुडीत कर्ज आणि नवीन बुडीत कर्ज आहे। समायोजनेमध्ये दिलेला आहे, याच्या नेहमीप्रमाणे दोन नोंदी आहेत। तर ती पहिली म्हणजे ऋणको मधून मायनस करायचं आणि दुसरा नफा तोटा लेख्याच्या नावे बाजूला फॉर्मॅट मध्ये जिथे आपण नवीन बुडीत कर्ज लिहिलेला आहे त्याच्या समोर लिहायचं। तर याच्या आपण नोंदी करणार, नफा तोटा लेख्याचा हा जो आपण इथे फॉर्मॅट तुम्हाला सांगितलाय पहिले लिहून घ्यायचा, जुने बुडीत कर्ज प्लस नवीन बुडीत कर्ज प्लस नवीन बुडीत कर्ज निधी आणि मायनस जुने बुडीत कर्ज निधी। मग आपल्याला जे समायोजनेमध्ये दिलाय ते नवीन बुडीत कर्ज ग्राहकाकडून वसूल होण्याजोगे नाही, म्हणजे ते काय आहे, बुडीत कर्ज आहे। तर इथे आपण ते 3000 लिहिलेले आहे। आणि दुसरी नोंद जी आहे ती ऋणकोला तिकडे परीक्षा सूचीमध्ये टिक करून घ्यायचं आणि ते विविध ऋणको इकडे घ्यायचे 1,73,500 मायनस नवीन बुडीत कर्ज 3000 आणि त्यातून मायनस केल्यावर बाहेर आला 1,70,500, म्हणजे बुडीत कर्जाचे आता दोन्ही नोंदी आपण केलेले आहे। पुढे पूर्वदत्त विमा रुपये 500, परीक्षा सूची मध्ये बघून घ्यायचं विमा कुठे दिलेला आहे। परीक्षा सूची इथे विम्याचं पद आपल्याला इथे दिसत आहे, विमा 2500 याला टिक करून घ्यायचं। आणि विमा माहितच आहे नफा तोटा लेख्याच्या नावे बाजूला लिहितात, म्हणून हा विमा घ्यायचा नफा तोटा लेख्याच्या नावे बाजूला इनर कॉलम मध्ये 2500 लिहायचे। आणि आपल्याला काय करायचं आहे, पूर्वदत्त विमा माहितीच आहे की अदत्त खर्च हा प्लस होतो तर पूर्वदत्त मायनस होतो, तर हा काय आहे, पूर्वदत्त विमा। तर पूर्वदत्त विमा आपल्याला मायनस करायचा आहे कशामधून, या विम्यामधून। तर विम्याचे 2500 नफा तोटा लेख्याच्या नफा तोटा लेखा त्याच्या नावे बाजूला इथे विमा 2500, त्यातून मायनस काय करायचं आपल्याला, पूर्वदत्त विमा किती दिला आहे 500, मायनस केल्यावर बाहेर आले 2500। आता पूर्वदत्त विम्याची दुसरी नोंद होते स्थितीविवरण मध्ये संपत्ती बाजूला। इथे स्थितीविवरण याच दुसरी नोंद जी आहे पूर्वदत्त विमा 500 आपण इकडे लिहिलेली आहे। आता समायोजना पूर्ण समजून झालेल्या आहेत। आता एक एक पद आपण नेहमीप्रमाणे लक्षात आलं असेल तुम्हाला ह्या परीक्षा सूचीत, इथे आपल्याला एकच विवरण दिलं आणि नावे शिल्लक जमा शिल्लक, कधी काय राहतं की विवरण नावे शिल्लक विवरण जमा शिल्लक दोन्ही पद्धतीने परीक्षा सूची आपण शिकलेलो आहोत। तर या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने दिलेली आहे। तर यातलं पहिलं पद प्रारंभण स्कंध माहितीच आहे तुम्हाला, व्यापार लेख्याच्या नावे बाजूला लिहू आपण, व्यापार लेख्याच्या नावे बाजूला प्रारंभण स्कंध 36,000। त्यानंतर भांडवल राम आणि कृष्णाचं दिलेलं आहे। आता या उदाहरणामध्ये आपण काय केलेलं आहे, चालू खाते तयार केलेलं आहे, म्हणून भांडवल जे आहे दोघांचं आपण तसंही आपण देयता बाजूलाच लिहत असतो स्थितीविवरण मध्ये। स्थितीविवरण मध्ये देयता बाजूला भांडवल राम आणि कृष्णा या दोघांची टोटल बाहेर काढून घ्यायची आहे। ठीक आहे, आतापर्यंतच्या गणितामध्ये तुम्हाला दिसलं होतं की आपण यांच्या भांडवलामध्ये शुद्ध लाभ प्लस करत होतो, उचल मायनस करत होतो, किंवा जे काही पद दिलं असेल त्याचं आपण इथे भांडवलामध्ये कॅल्क्युलेशन करत होतो, परंतु या गणितामध्ये आपल्याला चालू लेखा उघडायचा आहे, म्हणून आपण इथे भांडवल लेखा आणि रामचं भांडवल 1,60,000 आणि कृष्णाचं भांडवल 80,000 यांची बेरीज ही बाहेर काढली आहे 2,40,000। त्यानंतर चालू खाते राम आणि कृष्णाचे, रामचे दिले आहे 8,000 जमा शिल्लक मध्ये आणि कृष्णाचे दिलेले आहे 4,000
नावे शिल्लक मध्ये, तर याप्रमाणे त्यांचा आदित्य त्यांच्या लेखामध्ये आपल्याला घ्यायचा आहे, जो आपण भागीदारांचा चालू लेखा तयार केलेला आहे। भागीदारांचा चालू लेखा, आता जे आदित्य आहे रामचं, आदित्य पुढे आणले 8000 लिहिले आपण, आणि इथे आदित्य पुढे आणले कृष्णाचे 4000, जे आपल्याला परीक्षा सूचीमध्ये आदित्य दिले होते ते आपण या ठिकाणी लिहिलेले आहे। परत एकदा लक्षात घ्या, चालू खात्याचे इथे रामचं आधिक्य दिलं आहे 8000, आपण इथे भागीदारांचा जो चालू लेखा तयार केलेला आहे इथे आपण बरोबर भागीदारांचा चालू लेखा आधिक्य पुढे आणले, रामचं इथे 8000 लिहिलेलं आहे। त्यानंतर चालू खाते कृष्णाचे नावे आधिक्य म्हटलेलं आहे 4000, म्हणून आपण भागीदारांच्या चालू लेख्यामध्ये नावे बाजू नाही आणि ही जमा बाजू, तर नावे बाजूला शिल्लक मध्ये दिलाय म्हणून इथे आधिक्य पुढे आणले, नावे बाजूला कृष्णाच्या कॉलम मध्ये 4000, आणि रामचं आधिक्य जमा बाजूला दिलाय म्हणून आपण इकडे जमा बाजूला घेतलेला आहे 8000। त्यानंतर खरेदी दिलेली आहे 1 लाख आणि विक्री दिलेली आहे 2,08,000। तुम्हाला माहितीच आहे खरेदी व्यापार लेख्याच्या नावे बाजूला, विक्री व्यापार लेख्याच्या जमा बाजूला। इथे आपण व्यापार लेख्याच्या नावे बाजूला खरेदी दाखवली 1 लाख आणि व्यापार लेख्याच्या जमा बाजूला विक्री 2,08,000 दाखवलेली आहे। त्यानंतर ऋणकोचं पद झालेलं आहे, धनको 1,73,500, धनको देयतेला जातात। स्थितीवरण मध्ये देयता बाजूला विविध धनको 41,800। त्यानंतर प्राप्य विपत्र दिले आहे 47,000 आणि देय विपत्र दिलेले आहे 21,000। आता माहितीच आहे की प्राप्य विपत्र हे स्थितीर्णामध्ये संपत्ती बाजूला लिहितो आणि देय विपत्र हे स्थितीर्णामध्ये देयता बाजूला, दोघांचीही नोंद करायची आहे। स्थितीर्ण मध्ये प्राप्य विपत्र 47,000 संपत्ती बाजूला लिहिले आणि देय विपत्र 21,000 देयता बाजूला लिहिले। त्यानंतर कमिशन 2,800, कमिशन हे आहे 2,800, हे जातील आहे नफा तोटा लेख्याच्या नावे बाजूला। कमिशन 2,800 नफा तोटा लेख्याच्या नावे बाजूला लिहिलं, कमिशन 2,800। मजुरी 1,707 माहित आहे, व्यापार लेख्याच्या नावे बाजूला लिहायचं आहे मजुरी 1,707। त्यानंतर वेतन 3,000 नफा तोटा लेखा नावे बाजू, वेतन 3,000 नफा तोटा लेख्याच्या नावे बाजूला लिहिलं आहे। उपस्कर 25,000, उपस्कर संपत्ती आहे, स्थितीर्णामध्ये संपत्ती बाजूला जाणार आहे, लिहू आपण स्थितीर्ण मध्ये संपत्ती बाजूला उपस्कर 25,000। यंत्र व संयंत्र यावरची समायोजना झाली आहे, बुडीत व संशयित कर्ज निधी 1,000, जुने संशयित कर्ज निधी आहे जुने बुडीत कर्ज निधी, परीक्षा सूची मधल्या पदांची एकच नोंद असते हे तुम्हाला माहिती आहे, हे आपल्याला ह्या जे जुने बुडीत संशयित कर्ज निधी 1,000 याची नोंद नफा तोटा लेख्याच्या नावे बाजूला जो फॉर्मॅट लिहिलेला आहे त्यामध्ये जुने बुडीत कर्ज निधी 1,000 आपण काय करत असतो, मायनस करत असतो।
त्यानंतर गुंतवणूक 10,500 संपत्तीला जाईल आहे. ऋण आणि अग्रिम 35,240 हे पण संपत्तीला जाईल. या दोघांची गुंतवणूक आणि ऋण आणि अग्रिम या दोघांची नोंद स्थिती अर्ण मध्ये संपत्ती बाजूला. इथे स्थिती अर्ण संपत्ती बाजूला गुंतवणूक 10,500, ऋण व अग्रिम 35,240. यानंतर विमा हे पद झालेलं आहे आपण पूर्वदत्त विमाच्या वेळेला लिहिलंय नफा तोटा लेख्याच्या नावे बाजूला. बुडीत कर्ज जुने बुडीत कर्ज आहे नफा तोटा लेख्याच्या नावे बाजूला फॉर्मॅट मध्ये लिहावं लागेल. इथे लिहिलं आपण नफा तोटा लेख्याच्या नावे बाजूला जी आहे ही नावे बाजू आहे. इथे हा जो फॉर्मॅट आहे इथे जुने बुडीत कर्ज 500. आता पूर्ण पद झाली आहेत म्हणून 500+3,000 इथे 3,500 आले. यातनं 1,000 मायनस केल्यावर इकडे आले 2,500. पुढे दिलेला आहे 12% सरकारी रोखे 15,000. म्हणजे जे भागीदारी संस्थेने जी सरकारी रोखे खरेदी केलेले आहे 15,000 आता त्यावर काय मिळेल आहे व्याज मिळेल संस्थेला. तर किती टक्के दराने आहे वार्षिक 12% दराने. परंतु कधी खरेदी केलेली आहे 1/1/2019 ला खरेदी केला. तर तुम्ही जर 1 जानेवारी 2019 पासून 31 मार्च पर्यंतचे जर महिने काउंट केले तर 3 महिने होतात. वर्किंग नोट मध्ये हे करून दाखवलेलं आहे. इथे 12% सरकारी रोख्यांवर अप्राप्त व्याज आपल्याला काढायचं आहे. इथे आपल्याला छुपी समायोजना म्हणतात परीक्षा सूचीमध्ये जी दिलेली आहे ती त्याचे पण दोन परिणाम होतात. तर सरकारी रोखे दिली आहे तुम्हाला 15,000. इथे 1 जानेवारी 2019 ते 31 मार्च 2019 पर्यंत 3 महिने. मग 15,000 12% म्हणजे 12/100 आणि किती महिन्याचं 3 महिन्याचं 12 पैकी 3 महिने याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर येतात 450. मग हे काय आहे 450 अप्राप्त व्याज. याची नोंद आपल्याला करायची आहे. एक नोंद होईल आहे नफा तोटा लेख्याच्या जमा बाजूला आणि दुसरी नोंद होईल आहे संपत्ती बाजूला. स्थितीर्ण मध्ये संपत्ती बाजूला 12% सरकारी रोखे 15,000 प्लस अप्राप्त व्याज 3 महिन्याचं 450 किती येईल आहे टोटल 15,450. आणि त्याची दुसरी नोंद जी आहे ती नफा तोटा लेख्याच्या जमा बाजूला सरकारी रोख्यावर अप्राप्त व्याज 450. तर अशा प्रकारे आपल्या सर्व समायोजना झाल्या आणि पूर्ण इथल्या परीक्षा सूचीतील पद सुद्धा आपण लिहिलेली आहे. नेहमीप्रमाणे आता लेखे बंद करायचे आहेत. व्यापार लेख्याच्या जमा बाजूची बेरीज करायची नावे बाजूची बेरीज करायची. तर अशा वेळेला आपली जमा बाजूची बेरीज 2,46,000 आलेली आहे आणि हे जे 1, 2, 3 हे पद जे आहेत यांची संख्यांची बेरीज केली ती बेरीज 2,46,000 मधून मायनस करायची. तर जी काही मायनस केल्यावर जे काही अधिक येईल आहे ते येईल 1,08,240. तो काय ढोबा नफा. हा आपण नफा तोटा लेख्याला घेऊन जातो. इथे ढोबा नफा आणला आपण 1,08,240. तसंच या सुद्धा बाजूला दोघांची बेरीज करायची आणि हे सगळे पद बाहेर काढले आहेत का ते बघून घ्यायचे. आता हे जे आहेत हे अधिक येण्यापूर्वी नावे बाजूची पूर्ण संख्यांची बेरीज करून घ्यायची आणि ती 1,08,690 मधून मायनस करायची. किती येईल आहे जी काही बेरीज येईल आहे मायनस केल्यावर म्हणजे 1,08,690 मधून जी बेरीज करू आपण नावे बाजूची ती मायनस केल्यावर येत आहे 71,000. आणि गणितामध्ये आपल्याला हे सम प्रमाणात वाटून द्यायचं आहे. मगाशी गणिताच्या सुरुवातीला मी सांगितलं होतं प्रिंटिंग मिस्टेक आहे ते 3:2 तिथे सम प्रमाणात तुम्हाला वाटायचं आहे. तर हे 71,000 जे आहे सम प्रमाणात म्हणजे अर्धे अर्धे वाटले आपण वर्किंग नोट मध्ये काढून दाखवले. तर किती होतात अर्धे अर्धे वाटले तर 35,500 35,500. आता चालू लेखा आपण तयार केलेला आहे पुढे.
तर अशा वेळेला हे जे आहे शुद्ध नफा जो आहे तो आपल्याला कुठे न्यायचा आहे, चालू लेख्यामध्ये न्यायचा आहे। आता आपला शुद्ध नफा 71,000 आला, इकडची बेरीज पण 1,68,690, हे दोघांचेही शुद्ध नफा जे आहे राम आणि कृष्णाचे ते आपण चालू लेख्याला घेऊन जाऊ। इथे भागीदारांचा चालू लेखा, इथे आपण नफा तोटा लेखा लिहिला आहे। काय आलेला आहे? शुद्ध नफा। रामचा शुद्ध नफा आला 35,500 आणि कृष्णाचा 35,500। आता चालू लेखा आपण बंद करणार। याच्या पण जमा बाजूची बेरीज करायची आणि हे अधिक लिहायचं आहे। आपल्याला लक्षात येतच आहे की जमा बाजूची बेरीज जास्त आहे। मग कृष्णाच्या कॉलमची बेरीज जर केली तर येते 45,740। त्यातून 4,000 मायनस केले तर किती येतात? 41,740। आणि रामच्या जमा बाजूची बेरीज येत आहे 57,500। इकडे कुठलीही संख्या नाही म्हणजे मग आदित्य किती येईल? 57,500। अशा रीतीने चालू खाते आपण बंद केलं। आणि हे जे आदित्य आहे चालू खात्याचं डावे बाजूला आदित्य आलेलं आहे तर हे आपण देयता बाजूला घेऊन जाऊ। इथे चालू लेखा राम आणि कृष्णा, रामच्या चालू लेख्याचा अधिक केला आहे 57,500 आणि कृष्णाच्या चालू लेख्याचा अधिक केलेला आहे 41,740। दोघांची बेरीज बाहेर आली 99,240। इथे सगळ्या पदांच्या आपण संख्या ज्या आहेत त्या बाहेर काढलेल्या आहेत, यांची मायनस करून काढली, इथे मायनस करून आणि इथे प्लस केलेल्या आहे अप्राप्त वेळ। आता संपत्ती बाजूची बेरीज करायची, देयता बाजूची बेरीज करायची। तुमच्या लक्षात येईल आहे की दोन्ही बाजूची बेरीज काय आलेली आहे? सारखी आलेली आहे। किती आली आहे? 4,02,040। दोन्ही बाजूची बेरीज 4,02,040। अशा प्रकारे आपण भागीदारांचं जर चालू लेखा दिला असेल तर उदाहरण कसं सोडवायचं ते अतिशय सोप्या पद्धतीने आजच्या या भागामध्ये आपण बघितलेलं आहे। या पद्धतीप्रमाणे जे दुसरे उदाहरण दिली आहेत ते तुम्ही यावरून सोडवून बघू शकता। तर आज आपण परीक्षा सूचीमध्ये जर चालू लेख्याचं आधिक्य दिलं असेल तर उदाहरण कसं सोडवायचं ते आपण बघितलेलं आहे अतिशय सोप्या पद्धतीने आणि तुम्हाला ते समजेलच।